वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर वापरत असलेली ती ऑडी गाडी थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीची आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिलेली आहे. त्या कंपनीचे मूळ मालक हे मनोरमा खेडकर यांच्यासोबत एका कंपनीत संचालक म्हणून काम करत होते अशी माहिती देखील समोर आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल सखोल चौकशी व्हावी अशी मागणी विजय कुंभार यांनी केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर सध्या आपल्यासोबत आहे. सर, काय माहिती यामध्ये समोर आली आहे? कुणाच्या नावाने ही गाडी होती? आलिशान गाडी ऑडी. काय झालं, पूजा खेडकर ज्या गाडी वापरायच्या, खासगी गाडी ज्याच्यावर त्यांनी लाल दिवा लावला होता, ती कुणाची आहे हे समजून येत नव्हतं. कारण त्याचे ब्लर केलेले नंबर प्लेटचे फोटो आले होते. परंतु आज पोलिसांनीच खुलासा केला की थर्मोवेरॅटिक नावाच्या कंपनीची ही गाडी आहे. आता थर्मोवेरॅटिकमध्ये एक माजी डायरेक्टर होते, ते डायरेक्टर आणि पूजाची आई हे एका कंपनीमध्ये डिलिजन्स इन्फ्रा प्रोजेक्ट याच्यामध्ये एकत्र डायरेक्टर आहे. त्याच कंपनीमध्ये पूजा सुद्धा डायरेक्टर होती काही काळ. याचाच अर्थ असा आहे की या गाडीशी त्यांचा थेट संबंध आहे, आर्थिक संबंध आहे, बाकी सगळे जे काय असतील ते संबंध असतील. परंतु अशा रीतीनं कोणीतरी कंपनीचं डायरेक्टर असणं, त्या कंपन्या चालवणं आणि परत हे सर्टिफिकेट मिळवणं, काय म्हणतात, नॉन क्रिमिनल लेअरचं, हे कुठेतरी स्कॅम आहे असं आता वाटायला लागलं आणि याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. सर, तुम्ही चौकशी म्हणताय, तर काल जर आपण बघितलं तर पोलिसांनी या गाडी संदर्भात त्यांना नोटीस बजवली, या गाडीवर दंड थटवलेला आहे. परंतु गाडी आज जर बंगल्यात बघितलं तर ती गाडी तिथे दिसत नाही. खरं तर पोलिसांचं हे काम होतं का, हे इतर कोणीही सामान्य माणूस असता तर पोलीस दरवाजा तोडून आतमध्ये घुसले असते. परंतु आता मात्र तसं घडताना दिसत नाही. किंबहुना रात्रीच गाडी गायब केली, याचा अर्थ पोलिसांनी इथं पुरेसं संरक्षण ठेवलं नाही. कारण जी गाडी आपल्याला तपासायची, जी गाडी आतमध्ये दिसते, ती गाडी जाऊ देणं हे कुठेतरी संशयास्पद वाटायला लागलेलं आहे. आता जो प्रकार या ठिकाणी घडलेला आहे त्या आधार घेत पोलिसांनी तपास केला पाहिजे आणि जर त्यांच्या आईने रिव्हॉल्वर दाखवून काही चुकीचं केलं असेल तर नक्कीच त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कॅमेरामॅन राजेश बिडकरचं मिमिकी घई, एबीपी माझा, पुणे. नमस्कार. मना शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.